मेट्रो एक्सप्रेसमध्ये पुन्हा एकदा स्वागत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात तूतू मैमे झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे. अजितदारांच्या आक्रमक पावित्र्यानं बैठकीत विकास कामांवरती निर्णय होण्याऐवजी अधिकारी काम करत नसल्याच्या मुद्द्यावरच अधिक चर्चा झाल्याचं कळत आहे. अजितदारांनी अधिकारी काम करत नसल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांना टार्गेट केल्याचं आता सूत्रांचं म्हणणं आहे. अजित पवार यांच्या मुद्द्याला दुजोरा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाची बैठक सतत 3 दिवस घेण्याचा प्रस्ताव ठेवला, तो मंजूर देखील झालाय. सरकारचे अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत, ते मार्गी लावावेत असं अजितदादांनी आता सांगितलं. तेव्हा सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाहत होते. दादांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला, पण सर्वांचं मत होतं की मंत्रिमंडळाची बैठक आठवड्यातून 2 दिवस घ्यावी. तसा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आलाय. आज मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर उद्या पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. सर्वांनाच असं वाटतं की आता निवडणुका जवळ आल्यामुळे आपली कामं अधिक तातडीनं झाली पाहिजेल. अनेक नवीन नवीन योजना किंवा प्रलंबित प्रस्ताव आहेत, त्याबद्दल तातडीनं निर्णय झाले पाहिजेल. कालावधी कमी आहे, लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते आणि म्हणून कालावधी कमी असल्यामुळे लवकरात लवकर त्याचा निपटारा व्हावा. आठवड्यातून एकाच्या ऐवजी 2 वेळा कॅबिनेट व्हावेत अशा प्रकारची चर्चा झाली आणि चर्चा अतिशय समाधानकारक होती. त्यातून आपल्याला हे निर्णय प्रक्रिया जी आहे, कारण आचारसंहिता लागल्यानंतर ही निर्णय प्रक्रिया आपल्याला करता येणार नाही, याबद्दलची चर्चा झाली आणि त्याप्रमाणे कारवाई करायची ठरलंय. आणि आता बातमी अपघाताची.